नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण आसवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण दत्तप्रभूंचे निवासस्थान असलेले दत्त शिखर बघितले. आता आपण जाणार आहोत येथूनच 2 किलोमीटर अंतरावर असलेले महासती अनुसय मातेच्या शिखराकडे. तर हे अनुसय मातेचे शिखर कसे आहेत, तिथे काय काय आहेत, कोणकोणत्या देवतांचे मंदिर आहेत, याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर चला जाऊया अनुसय मातेच्या शिखराकडे. महासती अनुसया मातेचे शिखर हे सह्याद्री पर्वतावरील उंच डोंगरावरती स्थित असून हे अतिशय प्राचीन पौराणिक स्थळ असून याचा उल्लेख स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात रेणुका महात्मे आणि कालिंका खंडात या स्थानाचे वर्णन आलेले आहे. हे स्थान महासती अनुसया व अत्रीचे निवासस्थान मानले जाते. या स्थानावरती महासती अनुसयाचे प्राचीन मंदिर असून अत्र ऋषीचा आश्रम आहे. तर दत्त शिखरापासून 2 किलोमीटर अंतराचा रस्ता पार करत जवळजवळ आता आपण अनुसया शिखरापर्यंत येऊन पोहोचलो आहे आणि हा संपूर्ण अनुसया शिखराचा परिसर आपण आता पाहत आहोत. तिथे हे अनुसया मंदिराच्या खाली गाड्यांची पार्किंग व पूजा प्रसादाची काही दुकाने आहेत आणि समोर हे भव्य दिव्य आकर्षित दिसणारे ओम आकारातील स्वागत गेट आहे. ह्या ओम आकारातील गेटपासूनच मंदिरांच्या पायऱ्यांची सुरुवात होते आणि इथून अनेक पायऱ्या चढून आपल्याला महासती अनुसयाच्या शिखरावरती जावे लागते. तर चला आता आपण अनुसय मातेच्या शिखरावरती जाऊया. चैत्र पौर्णिमा व नवरात्र व दत्त जयंतीला या ठिकाणी मोठी भाविकांची गर्दी होत असते. संपूर्ण महाराष्ट्र व भारतभरातील भाविक या ठिकाणी येत असतात. अनुसया मातेच्या मंदिराच्या या सर्व पायऱ्या चढत असताना मंदिराच्या अवतीभोवती दगडामध्ये बांधकाम असलेल्या भिंती आपल्याला दिसतात व येथे खूप माकडेही आपल्याला पाहायला मिळतात आणि वर काही पायऱ्या चढून गेल्यावर समोरच आपल्याला अत्र ऋषी महाराजांचा आश्रम दिसतो. अशा प्रकारे अनुसया शिखराच्या संपूर्ण पायऱ्या चढत आता आपण महासती अनुसया मातेच्या मंदिरात येऊन पोहोचलो आहे. समोर हा येथे श्री अत्री ऋषी महाराजांचा आश्रम आहे. चला महाराजांचे दर्शन घेऊया. तर हे आहेत अत्र ऋषी महाराज. महाराजांना नमस्कार करूया. पूर्वी या ठिकाणी अत्र ऋषी महाराजांचा आश्रम होता. अत्र ऋषी महाराज नेहमी येथे राहायचे. महाराजांच्या आश्रमाची तीच ही पवित्र जागा आहे. तर अशा प्रकारे आपण अत्र ऋषी महाराजांचे दर्शन घेतले. आता आपण अनुसया मातेच्या मंदिराकडे जाऊया. हा संपूर्ण महासती अनुसया मातेचा मंदिराचा परिसर असून हे मंदिर सह्याद्री पर्वतावर अतिशय उंचावर आहे. येथून जर खाली बघितलं तर येथील भोवतालचा प्रदेश सह्याद्री डोंगर आपल्याला फारच सुंदर व निसर्गी रमणीय दिसतो. येथून उंचावरून आपल्याला माहूरगड व दत्त शिखरही दिसते. हे पाहून येथे वेगळाच आनंद आपल्याला फील होतो आणि हे समोर अतिशय भव्य आणि दिव्य अनुसया मातेच्या मंदिराचे मुख्य गेट आहे. आणि मुख्य गेटच्या बाजूला हे समोर महासती अनुसया मातेचे मंदिर आहे. तर चला आता आपण महासती अनुसया मातेच्या मंदिरात जाऊया. तर महासती अनुसया मंदिराच्या सभामंडपात आता आपण पोहोचलो आहे. हा संपूर्ण मंदिराचा सभामंडप असून या सभामंडपामध्ये अनेक प्राचीन वास्तू आहेत. हे आपण पाहूया. येथे हा तांब्याचा भला मोठा ताट आहे. त्याच्या बाजूला हे मोठे भांडे आहेत, चूल आहेत, अशा अनेक वस्तू आपल्याला या मंदिराच्या सभामंडपात पाहायला मिळतात. तर चला तर आपण आता महासती अनुसया मातेचे दर्शन घेऊया. हे समोर महासती अनुसया मातेचं मंदिर आहे. तर चला आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. तर ही आहे अतिशय सुंदर सती अनुसया मातेची मूर्ती. महासती अनुसया मातेच्या मंदिरात कॅमेऱ्यावरती बंदी असल्यामुळे आपल्याला लांबूनच फोटो घ्यावा लागला. अशा प्रकारे तुम्हाला सती अनुसया मातेचं मंदिर कसं वाटलं त्याबद्दल लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.